हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण एक महत्त्वाचा घटक किंवा महत्त्वाचा मुद्दा अभ्यासणार आहोत. ते म्हणजे तुम्ही एमपीएससीची सुरुवात केली असेल स्पर्धा परीक्षेला आणि तुम्हाला पीएसआय, एसटीआय किंवा एएसओ परीक्षेसाठी आता प्रिपेअर करायचं आहे, तर त्यासाठी असणारी बुक लिस्ट कोणती किंवा कोणती बुक तुम्ही त्या ठिकाणी वापरली पाहिजे याच्याबद्दल डिस्कशन आपण आजचं जे लेक्चर आहे या लेक्चरमधून करणार आहोत. ओके, ही लिस्ट असणार आहे, ही मी तुम्हाला काही घटक सांगणार आहे त्याच्यावर तुम्ही फोकस करू शकता. या व्यतिरिक्त सुद्धा पुस्तकं तुम्ही वाचू शकता, नो डाऊट, पण कमीत कमी काही घटक किंवा काही मुद्दे तुम्हाला यातनं समजून जातील. तर तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी हा जर टॉपिक करायचा असेल तर तुम्हाला दररोजचा स्वतःचा काही ना काही नोट्स शॉर्टमध्ये लिहून ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे तुमची एक स्वतः वही करा, त्या वहीमध्ये स्वतःचे चालू घडामोडी रिलेटेड दररोजचे असणारे छोटे छोटे पॉईंट असतात, मायक्रो नोट्स म्हणतो ना, तर ते तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. ठीक आहे, यासाठी तुम्हाला कोणतेही मॅगझिन किंवा मासिक असतं दर महिन्याला तुम्हाला पाहायला मिळतं, जसं की अभिनव प्रकाशन आहे, युनिक अकॅडमी आहे, सिम्प्लिफाईड असेल, परिक्रमा असेल, किंवा टू द पॉईंट नावाचं, टू द पॉईंट म्हणजे परिवर्तन बाय अभिजित राठोड यांचं असणारं मासिक, ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं दिलेलं आहे का, तोही तुम्ही तिथं अभ्यासू शकता. तर हे मासिक कोणतेही एक तुम्ही निवडून घ्या आणि बाकी छोटे छोटे पॉईंट तुम्ही तुमच्या अभ्यासानुसार करू शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. शक्यतो स्वतःच्या मायक्रो नोट्स असणं खूप खूप म्हणजे खूप गरजेचं असतं चालू घडामोडीसाठी. आता आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला चालू घडामोडीसाठी जे एमसीक्यूची सिरीज असते, प्रश्नोत्तरांची सिरीज, तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळेल प्रश्नोत्तरांच्या स्वरूपामध्ये. ठीक आहे, त्यानंतर जर तुम्हाला पॉलिटीचा अभ्यास करायचा असेल तर पॉलिटीचा अभ्यास करताना दोन पुस्तकं मी रेफर करतोय. हे जे रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे भारतीय राज्यघटना आणि प्रशासन, हे प्रिलिमसाठी शॉर्ट बट स्वीटमध्ये जे छोटंसं, जास्त काही करायचं नाही, फक्त छोटासाच भाग करायचा आहे, त्या व्यक्तींसाठी हे चांगलं आहे. पण सगळ्यात बेस्ट येतं ते म्हणजे एम लक्ष्मीकांत पुस्तक. हे त्याचे दोन एडिशन आहेत, म्हणजे इंग्लिश एडिशन पण आहे, ते तुम्ही पाहू शकता. के सागर यांनी इंग्लिश आणि मराठी एडिशनमध्ये पण त्याचं ट्रान्सलेशन केलेलं आहे के सागर पब्लिकेशननं, तर मराठी एडिशनचं ट्रान्सलेशनवालंही तुम्ही वापरू शकता. हे जर वाचलं तर तुम्हाला बाकी इतर कोणताही घटक करायची किंवा कोणत्या घटकावर फोकस करायची यामध्ये गरज पडणार नाही. ठीक आहे, म्हणजे या घटकावर तुम्ही या ठिकाणी थोडंसं लक्ष देऊ शकता. ठीक आहे, म्हणजे हा एक घटक तिथं तुम्हाला महत्त्वाचा आहे की पॉलिटीसाठी करताना एम लक्ष्मीकांत असू द्या किंवा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक, कोणतंही एक तुमच्या सोयीनुसार तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. इतिहासाचा अभ्यास करताना आता